जाबाय सासुरा सासुरा ओलांडून उंबराक जाबाय सासुरा सासुरा कुणी टोळी काढल कुणी तू हसत रहा तू वाळू नको ना नको पर तू माहेरी कुछ कुछ होईल कधी देव नको कडी उलट बोलू नी नको गकरू शिर जोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारी वरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारी वरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून शोधतेस काय अहो बाबा माझी ऑफिसची साडी आणि घराची साडी एकत्र असली किचन कुठे गेली असेल बघ ना कपाटात इथेच होती कुठे गेली एवढ्यात पर्स मध्ये परत एकदा नीट बघ हो ते मारू दे मी काय सांगते ते आई हे बघ मुलाकडच्यांचा फोन आला ना की मी तुला एक मिस कॉल देते मला लगेच फोन कर आणि येताना माझी औषधं घेऊन यायचे तो माझा ब्लाऊज टेलर कडे दिलेला आहे तो पण घेऊन यायचंय आणि टोमॅटो संपलेत आणि डाळीचं पीठही आणायचंय पाहुणे येणार असतील ना तर अर्धा लिटर दूधही आणायला लागेल एखादा बिस्किटचा पुडा पण सोबत घेऊन माझी शेकायची पिशवी आहे नवीन ती पण मला आणायची ताईडा ताईडा येताना माझे एअरफोन्स घेऊन ना प्लीज आणि हा अगं माझ्या इस्त्रीच्या साड्या पण आणायच्या हो सगळं आणते पण माझी साडी थँक्यू बाबा इथेच होत्या टीव्हीवर जाणार कुठे कधीतरी असं होता ना बाबा गोष्टी समोरच असतात पण आपल्याला दिसतच नाही थँक्यू मी येते सावकाश जा हो चला अच्छा अच्छा हॅलो कसला चेक अच्छा तुम्ही प्लीज अकाउंट मध्ये बोलाल का मी ट्रान्सफर करतो फोन तुम्ही चुकून अकाउंटचा फोन माझ्याकडे ट्रान्सफर केला होता हॅलो सर मी अकाउंटलाच ट्रान्सफर केला होता मिस शिवदे सॉरी सर मी बघते जान्हवी मला असं वाटतं ना तुझ्या नशिबात सॉलिड कोणीतरी असणार फक्त सगळे दात शिल्लक आहेत ना तोपर्यंत आला म्हणजे मिळवलं गुड वन गोखले गृहउद्योगाचे चेकबुक आहे त्यांनी आपल्या बँकेतच मागून घ्यायला सांगितले होते बरं बोरकर साहेब म्हणाले त्यांच्या अकाउंट ला कळवा खूप अर्जंट काम आहे ते पहिले ओके नमस्कार मी विजया सहकारी बँकेतून बोलते प्लीज तुमच्या अकाउंट डिपार्टमेंटला ट्रान्सफर करता हा शुअर हॅलो हॅलो नमस्कार मी विजया सहकारी बँकेतून बोलते हा कोण बोलताय जान्हवी बोलते आमच्या बँकेत एक एकदम एफिशियंट स्टाफ आहे ते मुलींनी केलंय ते जान्हवी दिसणार जरा तुमच्या अकाउंटंटला देता का प्लीज
गोखले गृहउद्योगाच्या सॅलरी अकाउंटची फाईल तुम्ही सगळी केली होती ना? हो, तुम्ही अकाउंटंटच बोलताय का? हो हो हो. बर, तुमच्या सरांना जरा निरोप द्या, त्यांचं चेकबुक आलेलं आहे. नाही म्हणजे तुम्ही कलेक्ट कराल का, मी इथून कोणाला पाठवू? नाही नाही नाही, मी स्वतः घेऊन जाईन ना. आर यू शुअर? या, मग मी माझ्याकडेच ठेवते, तुम्ही माझ्याकडूनच घ्या. ओके. बर, कधीपर्यंत यायला आणि उद्या किंवा परवा चालेल. तुमचं नाव काय म्हणाल आणि तुमचं नाव आठवत नाहीये का तुम्हाला? अकाउंटंट म्हणा. ओके ओके मिस्टर अकाउंटंट, बाय बाय. काय झालंय हे बघ, ते पाहुणे आज यायचे, त्यांना आजच वेळ. तू आज हापडे घेऊन घरी ये बरं. आई अगं आज खूप काम आहे मला, आणि असं अचानक कसं जमणार? असं काय करतेस? तो तुझा बॉस रात्री 9-9 वाजेपर्यंत तुला राबवून घेतो आणि दातावर मारायला एक कंबडी सुद्धा देत नाही. तेव्हा त्यांना लिहिलं वाटत नाही? तू त्यांना सांग बरं. हे बघ, तुला जमणार नसेल तर मी बोलते त्यांच्याशी. ते त्यांच्याकडे फोन दे. नाही नको. मी बघते काही जमत आहे का. बघते बिकते नाही. हे बघ, हे स्थळ आपल्या हातचं जाऊ द्यायचं नाही. तुला लवकर घरी यायलाच लागेल. बरं आहे, मी येते. मला लग्नात सासूचा मान मिळणार आहे ना, तेव्हा गुरुजींचा शब्द ने शब्द मी ऐकला पाहिजे. माझंही तेच आहे ना, म्हणजे मी आत गेले आणि नेमकं त्याच वेळेला गुरुजींनी मुलीबद्दल काहीतरी सांगितलं तर चुकेल ना माझं? बापरे, मग आता गुरुजींसाठी चहा कोण करेल? माझ्याकडे काय बघता सगळ्याजणी? मी केलेला चहा गुरुजींना आवडणारच नाही. मला येत नाही ना चांगला चहा करता. सर तू कर ना. मला अत्यानंत महाराजांनी सांगितलंय आज किचन मध्ये प्रवेशच करायचा नाही म्हणून. आणि गुरुजींना मला पत्रिकेविषयी काही शंका विचारायच्या होत्या. अगं काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं? घरी आलेल्या पाहुण्यांना सध्या चहा नाही देत आहेत तुम्हाला? जाऊ द्या, चहा नकोय मला. कळतंय मला त्यांना स्त्रीसाठी बघत असलेल्या मुलींबद्दल उत्सुकता असणार. बसा बसा सगळ्यांनी. अगं बसा म्हणतात तर आता बसा ना. नाही आम्ही उभ्याच टिकव. उभ्याच टिकव. अय्या
फोटो इकडे. मनावरचं ओझं जास्त डेंजर असत. आता तुला त्याचा अनुभव नाहीये, पण विद्यार्थी बरं आहे तुला त्याचा अनुभव नाहीये ते. तुमच्यातलं सगळं नॉर्मल झालं? हो, नॉर्मल म्हणजे एकदम रॉकिंग चाललंय. तू सांगितल्याप्रमाणे मी तिच्याशी काय ते लव्हिंग आणि केअरिंग वागायला लागलो. आणि यु नो व्हॉट, इट रिअली वर्क. तिला माझं बोलणं पटलं, तिला माझ्या घरच्यांबद्दलचा कन्सर्न कळला. मला म्हणाली यापुढे आता अजिबात भांडायचं नाही. त्यामुळे तू सॉलिड आहेस यार. तुला तू सायकॅट्रिस्ट हो, कारण तुला कळतं लोकांचं बोलणं, लोक कशी रिॲक्ट होतील हे कळतं. ते भाज्या वगैरे सोड ना, तू सायकॅट्रिस्ट हो. आता शिवानीशी सगळं नीट झालंय म्हटलं लाडी कोणी चालवली आहे. अरे थँक्यू, थँक्यू सो मच. अरे सेंटिमेंटल नको होत आता, चल. नाही होत, पण आमच्या लग्नात फिटनेस तरी होशील. थँक्यू. अगं जा जानू आतमध्ये. हा मनीष आमच्या चाळीतच राहतो. जान्हवीला अगदी धाकट्या भावासारखाच आहे. दरवर्षी राखी पौर्णिमेला रक्षाबंधनाला राखी बांधून घ्यायला येतो. दिवाळीच्या वेळेला भाऊबीजेला ओवाळणी पण करतो. अगदी आमच्या पिंट्यासारखाच आहे. हो की नाही मनीष? हा हो 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 ना. हाय महेश, हे माझे बाबा अनिल. अरे मना बस ना. तुझा क्लास असतो ना रे कॉम्प्युटरचा का कशाचा? म्हण्या परत कम्प्युटरचा क्लास लावलास तू? अरे हो, मला माहिती आहे त्याचा क्लास असतो. हो असतो ना. बर येतो मी. जान्हवी येतो ग. ए गधड्या, ताई कोण म्हणणार? हा येतो मी. एरवी ताईच म्हणत होतो, पण आज जरा गडबडला असेल. आमची जान्हवी आहे ना, चाळीत सगळ्यांची इतकी लाडकी आहे. मुलीशी आपल्या नातवाचे 35 गुण जुळत आहे. सायली नाव आहे मुलीच. कुबेर कन्या आहे म्हटलं तरी चालेल. आई लहानपणीच गेली, वडिलांनी दुसरं लग्न केलं. मुलगी नक्षत्रासारखी सुंदर आणि लाखात एक आहे. हो हो, मी आता जस्ट घरी पोहोचलोय, मी तुम्हाला मेल करतो. बाय. श्री एक मिनिट. हा बोला. हा नाही, मी तुम्हाला मेल केला होता ना. हा फोटो आवडला का सांग. नाही मार्टिन बरोबर आपण असं काम नाही करू शकत. फोटो आवडला का सांग. हा नाही नाही, एथिकली रॉंग आहे ना. पण नाही, मी त्याला आधीच कळवलं होतं. इट्स व्हेरी सॅड, पण आपण नाही करू शकत असतो. आवडला का रे फोटो? छान आहे सर. तुम्हाला नाही हो छान म्हणलं मी. मी आधीच बोलत होतो. हा मग पुढची बोलणी करू का रे? हो नक्की श्री, नक्की. हो Thank you.
सायलीचे वडील श्री साहेबांना ओळखतात, कौतुक करत होते त्यांचं. सायलीचे वडील कोण? सायली. अच्छा, या मुलीचं नाव सायली आहे? हो, सायली नाव आहे मुलीचं. मी पाहिलंय प्रत्यक्षात तिला, अगदी लक्ष्मी नारायणासारखा जोडा शोभे. गुरुजी, नाही पण ही मुलगी फोटोत जशी दिसते तशीच दिसते ना प्रत्यक्षात? नाही नाही तर हल्ली ते काय म्हणतात ते इकडे जाऊन बदलतात ना फोटो. ती चांगली माणसं नाही का कुरूप दिसतात, कुरूप माणसं चांगली दिसतात, त्याला काय म्हणतात? अगं त्याला फोटोशॉप म्हणतात. हा, तिथे जाऊन काही गडबड नाही ना केलेली? मुलीला प्रत्यक्ष पाहाल तेव्हा कळेलच तुम्हाला. आई कसला विचार करतेस? मी श्रीला फोटो तर पसंत आहे, म्हणजे पुढची बोलणी करायला हरकत नाही ग. अर्थात शेवटचा निर्णय श्रीचाच असेल, पण आपण एकदा बघून घेऊयात ना. शिक्षण, रूप, घर सगळं अनुरूप आहे, फक्त दोघं एकमेकांना पसंत पडायला पाहिजे. वा, फारच छान, कळवतो त्यांना. दाखवण्याचा कार्यक्रम कधी ठेवूया? नाही कळवा तुम्ही त्यांना, पण अगदी फॉर्मल बघण्याचा कार्यक्रम नको. हो, मी पण तेच म्हणत होते, म्हणजे श्रीला आवडणार नाही ना तसं. हो ना, आधी ना आम्ही भेटून घेतो तिला आणि मग आम्हाला आवडली की आम्ही श्रीला भेटवूच, काय? हा, ही आयडिया मस्त आहे, एकदम छान. हो ना, अत्यानंद महाराज म्हणालेच होते या वर्षी श्रीच्या लग्नाचं चांगले योग आहेत म्हणून. आणि माझ्याही लग्नाचं चांगले योग आहेत असं म्हणाले होते. गुरुजी, मावशी आणि भाच्याचं एकाच मंडळात लग्न झालेलं चालतं ना? आधी श्रीचं तर ठरू दे, मग बघू आपण. मुली कर्षाना कधी बोलू? पण आधी आम्ही भेटू मगच श्रीला भेट. चालेल, येतो मी. गुरुजी, तुम्ही काहीच घेतलं नाही, थोडा चहा तरी घ्या ना. नको आता चहा, आता स्त्रीच्या लग्नाचे लाडूच खातो. चला येतो. नाव जान्हवीच ना? हो. वय काय तुमचं? 25 पूर्ण 26 सुरू झालंय. मी यांचा एकुलता एक मुलगा, माझ्या आई लहानपणीच वारली. सावत्राईचं जाच नको म्हणून बाबांनी दुसरे लग्न नाही केलं. अहो, असं काही नसतं बरं का, सगळ्यात सावत्राया छळ करणाऱ्या नसतात. मी माझ्या जान्हवीला अगदी सख्ख्या मुलीसारखं वाढवलं, हो का नाही? नाही, ते कळतच आहे. बरं, सांगायचा मुद्दा असा की मी US असतो, तिकडे महिन्याला भरपूर पैसे मिळवतो. बाबांची सरकारी नोकरी, तसं त्यांना नोकरीची एवढी गरज नाहीये, आमच्या 3 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी. मुंबईत 3 फ्लॅट्स आहेत, 2 भाड्याने दिलेत, एकात बाबा राहतात. मी तसं काय परत भारतात येणार नाहीये आणि मला इथल्या प्रॉपर्टीमध्ये बिलकुल इंटरेस्ट पण नाही. तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता. ती काय विचारणार, आता तुम्ही सांगितलंस ना सगळं. बरं, मी लगेच आणि स्पष्ट सांगतो, मुलगी पसंत आहे. लग्नानंतर मुलीने नोकरी नाही केली तरी चालेल, तिने फक्त माझ्या बाबांची काळजी घेतली पाहिजे बस. आई गेल्यानंतर बाबा एकदम एकटे पडले, त्यात आता माझंही लग्न ठरलं. मी UKला चाललोय कायमचं. मी गेल्यानंतर बाबा एकटे पडू नये म्हणून आम्ही सगळ्यांनी लग्नासाठी आग्रह धरलाय बाबांकडे.